स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काही दिवसा अगोदर लोकवर्गणीतून साजरा करण्यात आला होता. काही दिवसांनी त्यासाठी 5 लाखाचा निधी देखील आला. हा निधी परत न करता बोगस बिले सादर करून 5 लाख रुपये बिलं हडपण्यात आले. हा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक यांनी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. पंचायत समिती मोहाडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सन 2022-23 मध्ये लेखाशीर्ष 2022-5 अंतर्गत शासनातर्फे 5 लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा लोकवर्गणीतून अगोदर साजरा करण्यात आला होता, त्यामुळे प्राप्त निधी शासनाच्या खात्यात परत पाठवायला हवा होता. परंतु निधी परत न पडता खोटे बिल तयार करून सादर केले त्याची माहिती पंचायत समिती सभापती यांना होताच त्यांनी याबाबत विचारणा केली. मात्र अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरिता तक्रार दाखल करण्यात आली असून दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तर या संदर्भात अधिकारी बोलायला देखील तयार नाही. राष्ट्रीय शासनातर्फे 2022-23 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता 5 लाख रुपये जिल्हा स्तरावरून पंचायत समिती स्तरावर निधी प्राप्त झालेला होता. परंतु हा जो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आम्ही या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत लोकवर्गणीतून तो साजरा केलेला आहे आणि लोकवर्गणीतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असताना परंतु या ठिकाणी ते निधी खर्च जे दाखवलेला आहे बोगस बिल लावून यामध्ये कुठंतरी पारदर्शकता व्हावी किंवा त्याच्यावर कुठंतरी चौकशी व्हावी करिता मी माननीय विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी ते तक्रार सुद्धा दिलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे आणि 5/4/2024 ला माननीय विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषदला पत्र पाठवले की आपण 8 दिवसाच्या आत त्याची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी अहवाल सुद्धा सादर करावा. परंतु या जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आणि दोषी अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. माझी हीच मागणी आहे की कुठंतरी या भ्रष्टाचारावर आळा यावा म्हणून आपण त्या ठिकाणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर 420 अफरातफरचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी माझी या मोहाडी पंचायत समितीचे सभापती म्हणून मी रितेश वासनिक या ठिकाणी मागणी करत आहे.